आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. चिकोडे तालुक्यातील बेडखेळ येथे भाजपा आणि गावातील विविध संस्था व मंडळाच्या वतीने आमदार सौभाग्यवती शशिकला ज्वेले यांचा नागरी सत्कार सिद्धेश्वर मंदिरामध्ये करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा सौभाग्यवती शारदा जाधव ह्या होत्या. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक आर जी डोमणे यांनी केले. यानंतर भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने आमदार शशिकला ज्वेले यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन शारदा जाधव, ज्येष्ठ नेते मलगुंडा पाटील, आरजी डोमणे, राजू चौगुले, सुरेखा आरगे, सुजाता थरकर, चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दादा अर्दाळे यावेळी उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वीराचार्य सौहार्द, वीरेश्वर सौहार्द, विक्रम शिंगाडे परिवार देसाई, सिद्धेश्वर मंदिर कमिटी, अशा अंगणवाडी सेविका, विविध मंडळे, संस्था व संघाच्या वतीने आमदार शशिकला ज्वेले यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते मलगुंडा पाटील म्हणाले, ज्वेले वहिनींनी विकास कामाच्या माध्यमातून या भागाचा कायापलट केलेला आहे. तसेच बेडखेळ गावासाठी भरघोस निधी देऊन विकास केलेला आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी इथून पुढे हे ज्वेले वहिनींच्या सहकार्याने गावातील प्रलंबित कामे मार्गी लावणार आहे. आमदार शशिकला ज्वेले सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की आज ग्रामस्थांनी माझा सत्कार केला याचा मला सार्थ अभिमान आहे. झालेल्या निवडणुकीत मला विजयी करून मताधिकार दिल्याबद्दल मतदारांची मी ऋणी आहे. विकास कामाच्या माध्यमातून निपाणी मतदारसंघातील जनतेची सेवा पुन्हा करणार आहे. विरोधकांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले पण सामान्य जनता माझ्या बरोबर होती, त्यांनी विकासाला साथ दिली आहे. या कार्यक्रमाला बाळासाहेब पाटील, दत्ता चौगुले, भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब उपाध्ये, पी आर पाटील यांच्यासह ग्रामस्थ भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले. शेती आणि शेतीकडे एवढं दुर्लक्ष होतंय, शेतीला पिकलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही आणि अशा पद्धतीनं जे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, तर सरकार देखील त्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतीसाठी अनेक योजना काढलेल्या आणि आजपर्यंत कृषी डिपार्टमेंट कडून, अग्रिकल्चर डिपार्टमेंट कडून अशा योजना भरपूर अशा आजपर्यंत शेतकऱ्यांना देखील दिल्या गेल्या. परंतु जे काही गेल्या वेळेला आपल्याकडे दुष्काळ पडला, एकदा महापूर आलं, त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं काय परिस्थिती होते आणि एक आपल्याला सगळ्यांना माहित असेल, एकटा कांदा पिकला, कांद्याला भाव मिळाला, तर त्याला कांद्याला भाव मिळाला तर सगळे शेतकरी कांदाच पिकला, मग ते 100 रुपयाचं कुठे येऊन पोहोचतंय, 1 रुपयाला येऊन पोहोचत. ही सगळ्यांनी लक्षात घ्या की प्रत्येक सदरगा भागामध्ये येणारे जे आपल्या निपाणी मतदारसंघाचे 7 पंचायत आहेत आणि ज्या निपाणी भागातले पंचायत आहेत, त्या भागातले शेतकरी जाधव सरांना जाऊन भेटा आणि तुमच्या शेतीचं म्हणजे माती परीक्षण व्हायला पाहिजे. कारण पूर्वी शेती होत होत, पूर्वी आपण पीक काढत होतो आणि पूर्वीच्या शेतीला आणि आता इतर तिथं नोडरे याला ऊप ओढवायची, याला कब्बू बेळग्याग्रे मधलं नीर उणस बेकाग्र रायता रात्री.